नमस्ते. आज आमची एक ज्येष्ठ श्रेष्ठ मैत्रीण आपल्या भेटीला आली आहे. गुजरातमधल्या एका छोट्याशा गावात जन्माला आलेली, जेमतेम SSC पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून कलेचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत धाव घेणारी, मुंबईतसुद्धा कलेच्या अनेक शाखा, अप्लाइड आर्ट, फाईन आर्ट्स असो, टेक्सटाईल डिझायनिंग असो, सगळीकडे रिसर्च शिक्षण घेऊन अनेक पुरस्कार आणि पारितोषिकं मिळवणारी आमची ज्येष्ठ मैत्रीण कुमुद जसाणी. नमस्ते कुमुदबेन. गुजरातमधल्या धरमपूर या छोट्याशा गावातून चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी 60-65 वर्षांपूर्वी मुंबईच्या जे जे स्कूलमध्ये प्रवेश घेणारी एक कलावेडी चित्रकर्ती कुमुद जसाणी. कुमुदबेन यांनी जे जेमधल्या फाईन आर्ट्स, अप्लाइड आर्ट्स, आर्ट टीचर, आर्ट मास्टर अशा सर्व शाखांचं रितसर शिक्षण घेतलं. आर्ट मास्टरमध्ये त्यांना गोल्ड मेडलही मिळालं. त्यानंतर छोट्या मोठ्या नोकऱ्या, शाळेमध्ये शिक्षिका असा प्रवास करत रहेजा आर्ट कॉलेजमध्ये त्या शिकवू लागल्या. हे सगळं अर्थार्जनासाठी करत असतानाच कलेची सेवा चालूच होती. कुणबेन, तुम्ही खऱ्या गुजरातच्या आणि बडोद्याला MS युनिव्हर्सिटी एवढी फेमस कलेचं विद्यापीठ, मग ते सोडून तुम्ही मुंबईला का आलात? लहानपणापासून मी मुंबईचा जे जे स्कूल ऑफ आर्टचं माझ्या भावाने सांगितलं की तू पेंटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुला पाठवणार जे जे स्कूल ऑफ आर्टमा. मग तेव्हापासून माझ्या मनात होतं की हां, मला जे जेला जायचं आहे. म्हणून मी इथे आले तेव्हा मी काही डिसाईड केलं नव्हतं की मी जे जेमध्ये ॲडमिशन मिळेल की नाही, काय करायला लागेल. मग सगळीकडे मी SNDT कॉलेजमध्ये गेले, झेवियर्स कॉलेजमध्ये गेले, सगळीकडे फिरून नंतर शेवटी मी ठरवलं की नाही, जे जेमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळेल, आणि मिळालं ॲडमिशन. मग तुम्ही कुठे पहिल्यांदा ॲडमिशन घेतली? फाईन आर्ट्सला, अप्लाइड आर्टला की? फाईन आर्ट्सलाच घेतलेली. अच्छा. आणि नंतर मला कळलं की मॉर्निंग क्लासेस अप्लाइड आर्टचे असतात. मग एक वर्ष नंतर अप्लाइड आर्टचे मॉर्निंग क्लासेस आर्ट देत हा, त्यावेळेला मी अप्लाइड आर्टचा स्टडी केला आणि त्यानंतर आफ्टरनूनला फाईन आर्ट्स केलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही आर्ट मास्टरचा कोर्स केला? ते खूप नंतर. मी डिप्लोमा झाली 1962 मध्ये. डिप्लोमा झाल्यानंतर थोडं एलेम्बिक केमिकलमध्ये अप्लाइड आर्टचं थोडं एक्सपिरियन्स घेतलं, पण मला काही तिथे आवड नव्हती. आणि त्यानंतर मला सेंच्युरी मिलमध्ये जॉब मिळाला टेक्सटाईल डिझायनर म्हणून, तर ते जॉब घेतलं. तुम्ही एवढ्या लहान वयात मुंबईत आलात, हे सगळं शिक्षण घेतलं, तुम्हाला घरी तुमच्या कोणी होतं का आर्टिस्ट किंवा पेंटर किंवा तुम्हाला प्रोत्साहन देणारे असं? नाही, असे कोणी नव्हते. पण माझे वडिलांनी खूप वर्षापूर्वी, म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त झाले, त्यांचं एक सर्टिफिकेट आत्ताच मला सापडलं. तर त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टचं इंटरमिडिएट असणार वेगळं टाईपचं काही सर्टिफिकेट होतं, ते बघितलं आणि त्यांना इंटरेस्ट होतं. त्यांचं एकदम आर्टिस्टिक माइंडच होतं, स्पेशल स्टडी काही त्यांनी केलं नव्हतं, पण त्यांना खूप आवड होती. कुठलंही प्रकारचं असेल, पॅकिंग करायचं असेल तरी माझे वडील एकदम छान असं सुंदर पॅकिंग करायचं, बुकला कवर करायचं असेल तर आम्हाला शिकवायचं की जो बघ. आणि खरोखर इतकं सुंदर सगळं काम करायचं, नीटनेटकं सगळं असायचं. त्यांना एक सौंदर्य दृष्टी होती. हां, आपोआपच. आणि मग तुम्ही इथे आला, मग पहिल्यांदा फाईन आर्ट्स, मग अप्लाइड आर्ट एका वेळेला सुरू केलं. यस. त्यानंतर लगेच तुम्ही नोकरी करायला लागला. या, ओके. पण मग नंतर आर्ट मास्टर का केलं? तेही करावंसं का वाटलं तुम्हाला? नाही, आर्ट मास्टर खूप वर्षानंतर केलं मी. मी आधी टेक्सटाईलचं जॉब मिळाल्यानंतर माझ्या घरात खूप टेक्सटाईलचं मिलमध्ये काम करायचं म्हणजे टायमिंग्स खूप लॉंग टायमिंग्स असतात. मग मला मुलगी झाली. अच्छा. आणि घरून तुमचं लग्न झालं होतं? लग्न नंतर झालं, टेक्सटाईलमध्ये काम करताना शेवटच्या वर्षी 1-2 वर्षाआधी लग्न झालं त्यानंतर. आणि नंतर मुलगी झाली,
म्हणून सगळे स्वाभाविक आहे. एवढे तास आम्हाला आमच्या गुजराती फॅमिलीमध्ये बाहेर राहायचं आणि काम करायचं. ॲक्च्युली त्या वर्षात म्हणजे आमच्या काळात बाहेर जाऊन नोकरी करणारे कोणीच नव्हते. आय कॅन से आय एम मी फर्स्ट होती की मी नोकरी करत होते. बरं, मग घरून काही पाठिंबा होता का? पाठिंबा माझे वडील, तुमची जॉईंट फॅमिली असणार, सासू सासरे वगैरे? माझं इथे लग्न झाल्यानंतर, पण बिफोर मॅरेज माझे वडिलांना एज्युकेशनचं खूपच, म्हणजे सगळ्यांना खूप एज्युकेशन द्यायचंच. माझे दोघी बहिणी 5वीत असताना त्यांना बडोद्याला पाठवले होते, मी तर शिक्षणासाठी, कारण आमचं धरमपूरला एक छोटं गाव आणि मुलींना शिक्षणासाठी काही व्यवस्था नव्हती. तर माझ्यासाठी तर काही प्रॉब्लेमच नव्हतं, मला पाठवणारच एस एस सी झाल्यानंतर. तर त्यांनी मला पाठवली आणि मी पण त्यावेळेला, मला काहीच माहिती नव्हती की पेंटिंग म्हणजे काय, एवढं मोठं सगळं असते ते माझ्या डोक्यातच नव्हतं काही. छोट्या गावातनं तुम्ही आलेल्या, मग काही बघितलं नव्हतं, असे पेंटिंग्स पण बघितले नव्हते किंवा पेंटिंग करू शकतो ते पण माहिती नव्हती मला. तुम्हाला फाईन आर्ट्समध्ये कसा इंटरेस्ट निर्माण झाला? तुम्हाला कोण होतं त्यावेळेस प्राध्यापक शिकवणारे? प्राध्यापक आमचे एकदम सुरुवातीला एलिमेंटरीमध्ये जेव्हा होती तेव्हा कदम सर होते, संभाजी कदम, सोलापूरकर होते, सुखडवाला सर होते, आणि त्यानंतर पुढे आमच्या बरोबर बाबूराव सडवेलकर, पळशीकर, शिरगावकर सर. मग तुम्हाला पोर्ट्रेट किंवा व्यक्तिचित्र ज्याला म्हणतात ती जास्त करावीशी वाटली की लँडस्केप्स की काय? नाही, सुरुवातीला तर जे सगळं होतं, सगळं शिक्षण, सगळे विषय डिप्लोमापर्यंत शिकायचे होते एलिमेंटरीला, स्टील लाईफ आणि पोर्ट्रेट. स्पेशलायझेशन असं त्यावेळेला एकदम फायनल इयरला कॉम्पोझिशन सगळ्यांना कंपल्सरी होतं. मग तुम्हाला जास्त म्हणजे तुमच्यावर परिणाम कुठल्या जास्त गोष्टींचा झाला? शिवाय तुम्ही मीडियम्स पण सगळी वापरली आहेत, तुम्ही तैलचित्र, तैलरंग, त्याच्यानंतर जलरंग, ॲक्रेलिक, पेस्टल्स हे सगळे वापरले. स्टुडंट्स असताना सगळं केलं, पण तोपर्यंत तू, मी खरं सांगितलं तर मला काही अक्कल नव्हती की आपण एवढं पुढे जाऊ शकतो पेंटिंगमध्ये किंवा पेंटिंग असे असतात एवढे करू शकतो. पेंट ऑफकोर्स कॉलेजमध्ये जे जेमध्ये असताना थोडं होतं, पण त्यानंतर असं एवढं करायचं ते डोक्यातच नव्हतं कधी. डिप्लोमा झाल्यानंतर आपल्याला कमवायला पाहिजे असं एवढं डोक्यात होतं. मला एलएमबीमध्ये काम केल्यानंतर सेंच्युरी मिलमध्ये त्यावेळेला 300 रुपयाची पगार मिळाला, सुरुवात झाली, एकदम खुश होते की वा आपल्याला काही किती पैसे मिळतात. आणि त्यानंतर 4 वर्ष तिकडे केलं, पण त्यावेळेला नंतर लग्न झाले माझे आणि मला मुलगी झाली. आता नंतर मला कंपल्सरी टायमिंग्स वगैरे हे सूट होणारच नाही, नोकरी सोडली, नोकरी सोडली आणि नंतर टीचरचा DTC केलं. DTC केल्यानंतर टीचरची जॉब घेतली शाळेमध्ये, होलीक्रॉस हायस्कूलमध्ये घेतली, आणि त्यानंतर मी आर्ट मास्टर सर्टिफिकेटचा कोर्स मॉर्निंगला क्लासेस भरून, नंतर काही वेळाला इव्हिनिंग क्लासेसला जाऊन ते आर्ट मास्टर सर्टिफिकेट केला. नंतर हे झाल्यानंतर मला फर्स्ट कशात आला होता? मी हे नोकरी मुद्दाम सोडली, मला साणे सर भेटले. साणे सरांनी मला सांगितलं की तुम्ही आर्ट मास्टर केलं तर तुम्हाला चांगला फायदा होईल. तर मी नोकरी सोडली आणि जे जेमध्ये परत आर्ट मास्टर डिप्लोमाचे कोर्स त्यावेळेला 1-2 वर्षापूर्वीच सुरू झालं होतं. किती वर्षाचा होता तो कोर्स? 1 वर्षाचा, डिप्लोमानंतर 1 वर्षाचा. बरं, आणि डिप्लोमा झालेल्या लोकांनाच तिकडे ॲडमिशन मिळायचं, ते मी केलं आणि मी फर्स्ट क्लास फर्स्ट झाले. आणि त्यानंतर बँड्रा स्कूल ऑफ आर्टमध्ये मला जॉब मिळाली. बरं, शाळेत किती वर्ष नोकरी केली? 4 वर्ष शाळेत नोकरी केली. कॉलेजमध्ये? हां, कॉलेजमध्ये काय शिकवत होता? तुमचं काही असं स्पेशलायझेशन?
स्पेशलायझेशन त्यावेळेला असं काही हे नव्हतं, कारण एलिमेंटरीला सगळे सब्जेक्ट शिकवायचे, ते सगळे सब्जेक्ट माझ्यावरती होते. इंटरमिडिएटला ड्रॉईंग घ्यायचं, नंतर कॉम्पोजिशन, पेंटिंग फ्रॉम लाईफ, हे सगळे सर्व सुरुवात. मग तुम्ही हे शिकवत असताना स्वतःची पेंटिंग्स काही करत नव्हता त्यावेळेला? एवढं मी सांगितलं तुम्हाला की एवढं त्यावेळेला नव्हतं माझ्या डोक्यात. पण नंतर मुलांना शिकवायचं म्हणजे खूप स्टडी केलं पाहिजे ते मला कळलं. आणि वेळ तर नसायचं, कारण घर सांभाळायचं माझे मुख्य हेतू होता. तर पूर्ण दिवस घर सांभाळून, आता कॉलेजमध्ये नोकरी मिळाल्यानंतर घर सांभाळायला पाहिजे. 12 वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर 8 वाजता घरी परत यायचे. 12 ते 1 ते 7 टाईम होता कॉलेजचा. घरी कशी परिस्थिती होती? सासूबाई वगैरे? सासूबाई खूप चांगले होते, खूप वय जास्त होता, पण स्वयंपाक वगैरे तर मला करायलाच पाहिजे. मुलांना, मला 2 मुली, तर मुलींना सांभाळायलाच पाहिजे, शाळेत पाठवायचं, त्यांचा अभ्यास करायचा. पण स्वयंपाक कसा करायचा तुम्ही? सासूबाई एकदम कडक, त्यांचं सोहळा होतं, खूपच कडक. म्हणजे कुठे शिवायचं नाही, काही सोहळ्यात ते कपडे घालायचे, मुलींना पण शिवायचं नाही आणि स्वयंपाक करून नंतर ते. तर खूप त्रास व्हायचा. आणि जागा पण अशी होती की एक रूममध्ये पाणी भरलेलं असेल सासूबाईंनी, तेच पाणी घेऊन तेच वापरून दुसऱ्या रूममध्ये सगळं पाणी घेऊन जायचं, सगळं आणायचं. काय काय करावं लागतं ते सगळं, एवढी धावपळ. मध्ये 40-41 फिटाचं अंतर होतं 2 फ्लॅटमध्ये. तर धावत धावत ते इकडे सगळं घेऊन जायचं, परत आणायचं, हे सगळं करायचं. पण असं करून तुम्ही मुलींना वाढवलं, तुम्ही नोकरी पण करू लागला, घर सांभाळलं. असं किती वर्ष तुम्ही कॉलेजमध्ये शिकवलं? कारण मला ना बरेच तुमचे स्टुडंट्स भेटतात, शिष्य, ते म्हणतात त्या माझ्या टीचर होत्या, त्यांनी मला शिकवलंय. किती वर्ष शिकवत होता? मी 25 वर्ष कॉलेजमध्ये शिकवलं. राहायला ओके. आणि काय काय म्हणजे सगळे विषय शिकवले? सगळे विषय शिकवले, डिप्लोमा, एलिमेंटरी टू डिप्लोमा सगळे विषय शिकवले. कॉम्पोजिशन नाही. हे करत असताना अजिबातच तुम्ही पेंटिंग्सना हात नाही लावला? नाही नाही, स्वतःच पेंटिंग मी प्रत्येक एक्झिबिशनला साठी एंट्री द्यायला साठी पेंटिंग करायची, त्यापेक्षा त्याशिवाय खूप कमी करायचे. पण माहीत नाही कसं काय ते प्रत्येक एक्झिबिशनसाठी पेंटिंग तयार केलं की मला मोस्टली प्राईज मिळायचे. हो, तुम्ही 13 सोलो तुमचे हे केलेले, एक्झिबिशन केलेले आहे आणि ग्रुप शोमध्ये तर कितीतरी. तर हे एवढं सगळं करायला तुम्हाला वेळ कसा मिळायचा? मी पूर्ण दिवस हे करून माझी जिद्द होती की मला आर्टिस्ट व्हायचं आहे. नंतर सुरू, ज्या वेळेला कळल्यानंतर, आधी तर मला कळलंच नव्हतं की हे सगळं करायला पाहिजे काम. ते मी ज्या वेळेला अनुभव झाला की मी करायला पाहिजे, त्यावेळेला नंतर मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये लागले आणि मुलांना, कारण मला खूप उशिरा कळलं की पेंटिंग म्हणजे खूप काम करायला पाहिजे वगैरे, मी खूप स्ट्रिक्ट झाली मुलांसाठी. मुलांना कंपल्सरी रोज आले की 10 स्केचेस तुम्ही सबमिट नाही केले तर यू आर नॉट एंटरिंग द क्लास असे. आणि सगळ्या स्केचेसवरती सही करायचे, कारण मुलांचे मी नंतर प्रवृत्ती बघितली की सेम स्केचेस परत सबमिट करतात किंवा दुसऱ्यांचे स्केचेस आणून, तर माझी सही मध्येच अशी असायची. आणि एवढी स्ट्रिक्ट असायचे की त्यांनी काम करायलाच पाहिजे. त्यांना काम करायला लावलं एवढ्यासाठी की माझी चूक झाली, मला माहिती नव्हती, मी मूर्ख होती त्यावेळेला की काही कळत नव्हतं. तर मुलांना तर, कारण ह्या वयात मुलांना अक्कल नसते बरोबर, आणि त्यावेळेला जर आपण स्ट्रिक्टली त्यांच्याकडून काम करून घेतलं तर ते लोक पुढे येऊ शकणार, ते हेतू होता माझा. जसानी मॅम तुम्हाला आर्ट स्कूलमध्ये शिकवायला होत्या, त्यांचं काम त्या काळातही अतिशय सुंदर होतं, अजूनही आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी फार उशिरा सुरुवात केली, पण जे काही काम केलं त्यांचं ते इतकं असं संवेदनाशील आणि छान काम होतं, जे कायम आम्हाला मार्गदर्शक ठरलं. त्यांनी मध्ये पेस्टलची फार सुंदर पेंटिंग्स केली, ज्याचा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये शो लागला होता. आणि त्या म्हणजे ते त्यांचं जे काम आहे ना ते आम्हाला अजूनही मार्गदर्शक ठरतं.
अनेक सोलो प्रदर्शनं, ग्रुप शोज, असंख्य पुरस्कार त्यांना मिळत होते. त्यांची खासियत निसर्गचित्र, व्यक्तिचित्र यामध्ये आहे. त्या ड्राय पेस्टल्समध्ये चित्र काढतात. ड्राय पेस्टल्समध्ये चित्र काढणारे चित्रकार खूपच कमी. चित्रकथी आणि राजस्थानी मिनिएचर ह्याचा खूप प्रभाव दिसतो तुमच्या चित्रांवर, तर ते कसं काय? मी फर्स्ट एक्झिबिशन केलं तेव्हा माझे वॉल पेंटिंग्स घेतले होते. नंतर वॉल पेंटिंग्स कसली होती ती? राजस्थान त्या बाजूला गेलो ना, तर आपण प्रत्येकांचा, पुष्कळ लोकांचं घरात टेम्पलवरती सगळीकडे आपल्याला वेगवेगळे चित्र बघायला मिळायचे, हत्तीचे, घोडाचे. आणि त्यानंतर मला असं वाटलं की हे छान करायला पाहिजे, तर ते बघून नंतर एक सब्जेक्ट मी वॉल पेंटिंगचं घेतलं. नंतर नायिका आवडायची मला, नायिकाचं सब्जेक्ट घेतलं, त्याचा तुम्हाला पिंगोळीचा प्रभाव दिसेल. नंतर मला कृष्णाची आवड आहे आणि भागवतचं मी पुष्कळ स्टडी करून. कृष्णभक्तच आहात? कृष्णभक्त आहे मी. मग तुम्ही भागवतचा अभ्यास केला? भागवतमध्ये देवाचे अवतारचे स्टडी केलं. तर ते स्टडी करताना मी वाचायचे, सपोज मत्स्यावतार, तर मत्स्यावतारमध्ये काय काय आहे ते दोनदा, तीनदा, चारदा, जोपर्यंत माझ्या मनात चित्र तयार होत नाही तोपर्यंत मी वाचत राहायची तेच. आणि नंतर चित्र तयार झाल्यानंतर की आपल्याला असं पेंटिंग करायचं आहे, तर नंतर स्केचेस सुरू केलं. असे किती अवतार तुम्ही पेंटिंग्समध्ये दाखवले? मी चार अवतार दाखवले. कुठले कुठले? मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार आणि कृष्ण अवतार. अच्छा, हे चार तुम्ही दाखवले. मला आठवतं तुमचा एक शो झाला होता, सोलो शो, त्याच्यामध्ये तुम्ही बरेचसे हत्ती केले होते. हां, ते मिनिएचर स्टाईलने केले होते का? मिनिएचरचा जास्तीत जास्त प्रभाव होता. खूप छान तुम्हाला प्रतिसाद मिळाला. हो हो, त्याच्याबद्दल सांगा जरा. मिनिएचर स्टाईलमध्ये हत्तीवरती अंबाडी असते, त्याच्यात बसलेले राजा राणी असे हे केले होते. नंतर हत्तीचा ग्रुप होता, इंडिव्हिज्युअल हत्ती पण केले, जे राजस्थानमध्ये त्या साईडला भिंतीवरती केलेले असतात. असे वेगवेगळ्या एक्शनमध्ये हत्तीचं पेंटिंग्स केले होते. मला हत्ती खूप आवडतात वाटतं. हत्ती आवडतात. गजेंद्रमोक्ष काय केलं होतं त्यांनी? गजेंद्रमोक्ष भागवतमध्येच गजेंद्रमोक्षची एक स्टोरी आहे. तर हत्तीचा ग्रुप असतो आणि ते पाणी प्यायला जातात, त्याच्यात एक जे पूर्वजन्मी एक गजेंद्र, त्याला देवाचं खूप प्रेयर केलेली असते आणि पाणी पिऊन जाताना बाकीचे हत्ती म्हणजे कंटाळून खूप प्रयत्न केला सगळ्यांनी, सोडून गेले. पण नंतर हत्ती सगळे गेल्यानंतर हत्ती एक खूप त्रास व्हायला लागला, देवाला प्रेयर केली आणि देवानी येऊन हत्तीला वाचवलं. असे चार पेंटिंग्स मी केलेले आहे. तुम्ही एक कालिदासांच्या शकुंतल आणि मेघदूत याच्यावर पण एक मालिका केली, त्याच्यावरती ती काय होती आणि ती का केली? शकुंतलचं उज्जैनला नेहमी एक्झिबिशन भरायचं दरवर्षी, दरवर्षी वेगवेगळे सब्जेक्ट्स देतात. तर शकुंतलचं मी एक पेंटिंग केलं, दुर्वासा श्राप देत आहेत शकुंतलाला. आणि ज्या वेळेला दुर्वासा ऋषी येतात आणि शकुंतल दुष्यंतला भेटलेली असते आणि त्याचा विचारत असतात, शकुंतला दुष्यंतला भेटलेली असते आणि त्या वेळेला दुष्यंतचा विचार करत असताना दुर्वासाकडे लक्ष दिलं नाही शकुंतलाने, म्हणून श्राप दिलं. ते दोन फ्रेंड्स त्याच्या बाजूला दाखवले आणि तो कंपोझिशन असा होता
की त्याच्यात दूर शकुंतलाची स्थिती काय होती ते पण दाखवलेलं आहे आणि वेगळ्या टाईपचं कंपोजिशन केलेलं आहे. कशात केलं होतं? ऍक्रेलिक पेस्ट नाही, वॉटर कलरमध्ये केलं होतं. श्लोक पण त्याच्यात कॅलिग्राफी लिहून मी श्लोक पण केलं. लेखलेलं कालिदास काहीतरी अवॉर्ड पण मिळालं होतं. कालिदासचं ॲक्च्युअली माझं पेंटिंग लेट पोचलं होतं आणि अवॉर्ड नाही मिळालं, पण सेम पेंटिंग मी सबमिट केलं होतं इथे आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा सेंटी प्लेटिनम ज्युबेली इयरचा, तर त्या पेंटिंगला प्राईज मिळालं होतं इथे. वयाची 80 वर्ष उलटल्यानंतरही अनेक सुखदुःखातून बाहेर पडून आपला एकमेव विरंगुळा जोपासण्यासाठी त्यांनी खडूची साथ सोडलेली नाही. त्या उत्तराखंडला गेल्या असताना निसर्गाची बदलती रूपं पाहून अचंबित झाल्या. ती रूपं कागदावर उतरवण्यासाठी त्या अस्वस्थ झाल्या, पण कडाक्याच्या थंडीत बसून निसर्गाचं ते रूप टिपणं केवळ अशक्य होतं. तेव्हा मग परत परत उत्तराखंडमध्ये जाऊन निसर्गाची विविध रूपं त्यांनी मनात साठवली आणि इथे येऊन ती कॅनव्हसवर साकारली. चाहत्यांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही अनेकदा उत्तराखंडला गेलात आणि तिथे तिकडे बदलचा जो निसर्गाचा स्वरूप निसर्गाचं स्वरूप होतं ते तुम्हाला खूप भावलं आणि ते तुम्हाला चित्रित करायचं होतं, पण उत्तराखंडमध्ये प्रचंड थंडी, खूप गर्दी आणि निसर्गाचं बदलतं रूप तुम्हाला काय ते पकडता आलं नाही. मग तुम्ही काय केलं? तरीही तुमची सुंदर एवढी पेंटिंग्स आहे. उत्तराखंडला गेलो आणि ॲटमॉस्फिअर इतकं सुंदर असायचं, प्रत्येक मिनिटाला आपण वेगवेगळा सीन बघू शकतो, वेगवेगळी लाईट पण बघू शकतो, कारण तिकडे सूर्य एकदा आला आणि लाईट बघितली बघायचा आधीच सूर्य गेलेला पण असतो. बरं, अशी लाईटमध्ये वेगवेगळा, पण ज्या वेळेला खूप असं वाटलं की हां हे खूप सुंदर आहे, मी लगेच क्लिक केलेलं होतं. अच्छा, असे मला आवडलेले सीन मी फोटोग्राफ घेतले सगळ्यांचे. ॲक्च्युअली त्या तिथे ॲटमॉस्फिअर असं आहे की तिकडे बसून काम करणं शक्यच नाही, एवढी थंडी असते की बसूच शकत नाही तिकडे. हातात ग्लोव्ज वगैरे असायचं की हातात पेन्सिलसुद्धा धरू शकत नाही, आणि ग्रुपमध्ये असलो की सगळ्यांना घाई असते जायची आणि कोणी थांबणारच नाही, मग स्केचेस करायचा प्रश्नच नव्हतं. आणि खूप सुंदर सिनरी होती की पेंटिंग तर करायचेच होते, तर त्याच्यासाठी मी रेफरन्स घेऊन म्हणजे फोटोग्राफ घेतले आणि सगळे मिक्स करून, कारण सारखं मिळायचं नाही आपल्याला, तर त्याच्यातून क्रिएट करून तुमच्या स्मरणातनं जे काही तुम्हाला वाटलं येस त्या इमेजेस तुम्ही केल्या. पण मग हे जे सुंदर आहेत तुमचे खूपच लँडस्केप, त्याच्यामध्ये काय काय मीडियम वापरले? पेस्टल्स आहेत का जास्त? हे सगळे मी पेस्टल मीडियममध्ये जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 2015 उत्तराखंडचे सगळे पेंटिंग्स केलेले आहे, शो केलेले आहे. जसानी मॅडमचं मी एक हितचिंतक आहे, त्यांनी वेळोवेळी केलेली चित्रे आणि चित्रसाधना याचाही मी अनेक वर्षापासून साक्षीदार आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक चित्रकला या दोन्हीमध्येही तेवढ्याच आत्मीयतेने काम करतात. त्यांचा अभ्यास, त्यांनी वेळोवेळी केलेलं काम आणि त्यांची प्रामाणिकता याबद्दल मला आदर आहे. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या आपली चित्रनिर्मिती चालू आहे. त्यांची आस्था गायक, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्यही कधी मावळलेलं मला दिसत नाही. अशा या चित्रकर्तीस माझा प्रणाम. मी असं ऐकलंय, कुठेतरी वाचलंय की रवींद्रनाथ टागोर जवळजवळ 65व्या वर्षी त्यांनी पेंटिंग्स करायला सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी खूप असे जवळच्या लोकांचे मृत्यू पाहिले होते, त्यांच्या बायकोचा, त्यांची वहिनी आणि अनेक भाऊ वगैरे, आणि त्यानंतर त्यांना ते पेंटिंग्स करण्याची ऊर्जा आली. त्यामुळे तुम्ही त्यांची पेंटिंग्स बघाल ना तर ती अशी खूप ब्राईट कलर्स नाही आहेत, जरा वेगळ्या आणि वेगळ्या इमेजेस त्याच्यामध्ये आहेत. तुमच्या आयुष्यात पण असा एक अनुभव आला, एक शोकांतिका झाली की तुमची मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर तुम्हाला काय वाटलं ह्या पेंटिंगने तुम्हाला मदत केली का बाहेर पडण्यासाठी, विरंगुळा देण्यासाठी? तुमचा तो अनुभव काय होता तो सांगा. त्यावेळेला खूप
दिवस वाईट गेलं. माझे मुलीचं खूप यंग होती, प्रेग्नंट होती आणि शी डाईड. तर नंतर एक्झिबिशन करायचं ठरवलं. त्या सगळ्यातून बाहेर राहण्यासाठी सेंटूर हॉटेलमध्ये एक एक्झिबिशन केलं आणि त्याच्यातून हळूहळू खूप नंतर त्या नंतर आय कॅन से की मी पेंटिंग्स जास्त करायला सुरुवात केली. त्याच्या आधी मी खूप पेंटिंग्स केले नव्हते. ज्या वेळेला एक्झिबिशन मला सबमिट करायचं त्यावेळेलाच पेंटिंग्स करायचे. पण हे झाल्यानंतर पेंटिंग करा गेल्यामुळे माझं लाईफ एकदम बदललं. माझ्या लाईनीतसुद्धा म्हणजे पेंटिंगचा दृष्टीने पण बदलला आणि लाईफमध्ये जे एक्सपिरियन्स होतं त्याचासुद्धा फरक पडला. किती पण प्रॉब्लेम आले तरी पण त्यांनी त्यांचा काम नाही सोडला. रात्री जागून ते एवढा चांगला पेंटिंग करत होती. 2-3 दिवसांनी ते केवढा मोठा मोठा पेंटिंग करत होतीस. खरंच त्याच्या हातमध्ये जादू आहे. आमच्या फॅमिलीमध्ये एवढा कोणीच नाही करू शकत. आणि बाहेर पण त्यांचा जो नाव आहे त्याच्याबरोबर आम्हाला खूपच गर्व आहे. शी इज ऑलवेज व्हेरी मोटिवेटिंग की आगे बढो. कुछ देखा है उनको भी कि वॉट एवर सिचुएशन सर्कमस्टेंसेज में हमेशा आगे ही बढ़ते रहे हैं. कभी रुके नहीं कि पीछे कभी हटके देखा नहीं है. और सबको इसी तरह से उन्होंने प्रोत्साहन दिया कि जो भी हो सब आगे बढ़ो और कुछ अचीव करो लाइफ में. वी आर वेरी प्राउड कि उन्होंने जैसे किया हम भी शायद लाइफ में उसके जैसा कुछ कर सकें. टाटाची इलस्ट्रेटेड डायरी होती त्याच्यामध्ये तुमचं एक पेंटिंग घेतलं होतं. बरोबर. 2-3 पेंटिंग्स घेतलेले आहेत. 3 आहे. बरं. पण ती कशी काय म्हणजे? मी एक मी कृष्णभक्त आहे आणि भागवत पुष्कळ वाचत असते. त्याच्यात एक पेंटिंग जे आहे ते रुक्मिणीचे लग्न त्याच्या भावाने ठरवलं की शिशुपालशी करायचं आहे आणि रुक्मिणीला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. म्हणून रुक्मिणी कृष्णाला पत्र देते आणि ते पत्र कॅलिग्राफीमध्ये केलेलं आहे. अरे वा. या आणि रुक्मिणी पत्र लिहिते ते दाखवलं आणि मागे कृष्णा दाखवलेला आहे. ते खूप सुंदर पेंटिंग आहे. अशी 3 पेंटिंग्स तुम्ही केली याच प्रकारचे? नाही, हा एकच पेंटिंग रुक्मिणीचा, ते वेगळंच आहे. टाटा डायरीमध्ये दुसरं एक लँडस्केप होतं, ते वॉटर कलरमध्ये आणि मिक्स मीडियममध्ये केलेलं. 3 बोट्स म्हणून आहे. नंतर कॅलेंडरमध्ये वराह अवतारचं पेंटिंग आहे. नंतर टाटावाल्यांनी माझे 7-8 ग्रीटिंग कार्ड पण घेतलेले आहे. हो का? ग्रीटिंग कार्ड. आता NGMA नॅशनल गॅलरी फॉर मॉडर्न आर्टमध्ये पण तुमचं पेंटिंग लागलं होतं, डिस्प्ले झालं होतं. हां, ते काय होतं? ते अवताराचंच पेंटिंग होतं. मत्स्य अवतार. यस. आणि त्याच्यात वेगळंच तुम्हाला हे दिसून येईल. कलर स्कीम एकदम ब्राईट कलर स्कीम घेतली. 7 ऋषी दाखवलेले आहे बोटीमध्ये आणि जे सरपंट दाखवलेलं आहे ते एकदम वेगळ्या पद्धतीने मी कंपोज करायचा प्रयत्न केला. पाणीचं रिफ्लेक्शन वगैरे खूप सुंदर येते. त्याच्यात मला असं वाटतं की मी एकदम सक्सेसफुल झाले. अच्छा. तुम्ही कॉलेजमध्ये असताना खूप स्केचेस करत होतात मुलांना प्रेरणा देण्यासाठी. ती पेस्टलमध्ये होती का की पेन्सिल स्केचेस? मी सगळ्या टाईपचं, कारण ज्या वेळेला मी पहिला एक तास मुलांनी कंपल्सरी स्केचिंग करायचं त्यावेळेला तर मी स्वतःसुद्धा मुलांबरोबर स्केचेस करायचे. मुलं करत असताना मी पण स्केचिंग केलं की मुलांना असं वाटेल की आपण पण काम करायला पाहिजे, मॅडम काम करतायत आणि ते स्ट्रिक्टली हे करायलाच पाहिजे तसं करत होतो. त्यावेळेला मी पेन्सिलमध्ये केलं आणि पेन डायरेक्ट पेननी केलेलं आहे ड्रॉइंग. आणि पेस्टलमध्ये पुष्कळ मुलं ज्या वेळेला पेंटिंग पण करत असताना मी बघितलं तर पोर्ट्रेट पण केलेले आहे. मॅडममध्ये अनेक प्रकारची स्त्री आहे. अगदी मोजक्यात सांगायचं झालं तर त्या उत्कृष्ट शिक्षिका आहेत.
छान मैत्रीण आहेत आणि छान गृहिणी आहेत, सोबतच त्या कायमस्वरूपीच्या स्टुडंट म्हणून राहिल्या आहेत. त्यांनी आपल्या चित्रकलेमध्ये नवीन नवीन प्रयोग केले, त्यांनी चित्रांमध्ये सतत नाविन्यता शोधली, अतिशय बारकाईनं काम केलं, मिनेचर स्टाईलनं काम केलं आहे. मार्गदर्शन करत असताना त्या एकदम शिस्तीच्या शिक्षिका होत्या. अनेकांना त्यांचा स्वभाव कदाचित कडक वाटला असेल, पण त्यांच्या त्या कडक शिस्तीमुळेच आज आम्ही माझ्यासह अनेक जण घडलेले आहेत. तुम्हाला आणखीन एक विचारायचं होतं की तुम्ही उत्तराखंडला जाऊन जे काय त्याच्यावरची जी काही पेंटिंग्स केलेली आहेत लँडस्केप, हे अतिशय छान, याच्यामध्ये लाईट आणि डेप्थ आणि हे सगळं तुम्ही कलर्स असे फार छान वापरले, त्याच्याबद्दल जरा बोला ना. त्याचं डोंगर तिकडे उत्तराखंड म्हणजे तिकडे डोंगर डोंगर डोंगर, तर डोंगर लाईट डार्क कलरमध्ये असे अरेंज केलेलं आहे की आपल्याला डेप्थ दिसते, परत एवढा हाईटवरती आणि एवढं खोल पण दाखवलेली आहे त्याच्यात. कलर्स तर तिकडे सगळी ग्रीनरी मोस्टली असते, ग्रीनरीच असते, ते दाखवलेली आहे. परत तिकडचं एक पेंटिंग असं आहे की ज्यात तिकडे गेलो की वरती आता वय जास्त झाले की चढता येत नाही, घोड्यावरती जातो, डोली असते, डोलीमध्ये बसून जायचं असते, तर ते सगळ्यांचा स्टडी केला मी आणि त्याचं एक पेंटिंग मी केलेलं आहे. नाही दुसरं आहे पण ह्याच्यामध्ये पण थोडंसं आहे, ह्याच्यातसुद्धा मी डेप्थ दाखवलेली. हे वरती हे टी स्टॉल तिकडे ह्या टाईपचे असतात आणि जिथे रेस्ट घ्यायचं असते तिकडे असे स्टॉलमध्ये जाऊन चहा घ्यायचं. अरे वा. हां, आणि तिकडे घोडे थांबवतात, घोड्यांना रेस्ट मिळते, त्या लोक घोडेला खायला देतात आणि कंडीवाले असतात, डोलीवाले असतात, ते डोली तिकडे थांबवतात ते लोक, कारण एवढं वजन आमचं घेऊन बिचारे वरपर्यंत चढतात, ते खूप डिफिकल्टी असते, वाईट वाटते, पण त्यांचा बिझनेस आहे आणि त्याचा स्टडी मी करून ते पेंटिंग एक्झिबिशन एक कॉम्पोजिशन केलेलं आहे. मला प्रश्न पडला असेल ना की हे कॅप्चर करावं हे करू, खूपच असं वाटलं. पण अशी तुम्ही किती पेंटिंग्स केली? असं वेगवेगळ्या मोडीम सगळे पेंटिंग वेगळ्या मोडमध्ये आहे. हो, पण अशी किती केली तुम्ही उत्तराखंडचे? अबाउट 40 एक पेंटिंग केली. हो. मेघदूत, मेघदूत केलेलं आहे, शाकुंतल आणि पाच पेंटिंग केले. मेघदूतचे एकच केलेला, खूप सुंदर केले आहे कॉम्पोजिशन. ते मेघला संदेश देतो की माझी बायको इथे असणार, ते तिकडे एक पिंजरा बांधलेला आहे, सोन्याचा पिंजरा आहे, त्याच्यात मोर येणार बाहेर आलेला आणि ती टाळी वाजवते आणि मोर त्याप्रमाणे डान्स करत असणार, तिकडे कमान अशी असणार आणि मेघ तिकडे जाऊन संदेशा द्यायचा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. वा, ते खूप सुंदर पेंटिंग आहे. काव्य, काव्य इतकं सुंदर, खूपच सुंदर आहे. दुष्यंत शकुंतलाला विसरून गेलेला असते, पण त्यानंतर त्याला माहिती पडली की नाही, ही मी तिला प्रॉमिस केलं होतं येणार, पण तोपर्यंत शकुंतला गेलेली असते, त्याचा समोर नसते. नंतर सारखं विचार करत असतो दुष्यंत आणि नंतर त्याला आठवण येते की मी शकुंतलाला कशी प्रॉमिस केलं होतं आणि कसं भेटला होता, कारण भवरा असतो आणि भवराला मारायला जातो, ते त्याचा समोर त्यांनी पेंटिंग केलेलं असते आणि पेंटिंगमध्ये भवरा असतो आणि दुष्यंत
हातात तलवार घेऊन भुंगाला मारायला जातो असं पेंटिंग मी केलेलं आहे. वेगळा टाईपचं कॉम्पोजिशन आणि वेगळ्या टाईपचं लाईन वगैरे त्याचं वेगळंच आहे. उमितचं एक वैशिष्ट्य म्हणजे पेस्टलमधलं काम. ॲक्च्युली त्या कामात तिची खूपच मास्टरी आहे आणि खूप हळुवारपणे तिच्या स्वभावाप्रमाणेच ते काम तिला जमतं. कुमुजसानींनी लग्नानंतर पेंटिंग केली, शिकल्या आणि खरंच त्यांच्यापासून थोडीफार इन्स्पिरेशन मी घेतली असं म्हणायला हरकत नाही. पण फरक एवढा आहे की मला घरून खूप चांगला पाठिंबा होता आणि जसानी मॅडम मात्र घरचं सोवळं ओवळं सांभाळून त्यांनी आपलं पेंटिंग केलेलं आहे. तुम्ही वारलीमध्ये पण काहीतरी केलं? वारलीमध्ये पुष्कळ पेंटिंग केलेले आहे. ते माझ्या मनाने केलेले आहे सगळं. पण का तुम्हाला वारलीमध्ये करावी? वारली आवडलं मला, खूप छान आहे. ते वारलीमधले पुष्कळ पेंटिंग्स केलेले आहे, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये केलेले आहे. स्टाईल म्हणजे काय? म्हणजे त्याचा तर वारली टाईपचे फोक आर्ट जे आहे ते वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे असतात. बरोबर. तर मी स्वतः त्या स्टाईलमध्ये म्हणजे मोस्टली ब्राऊन पेपरवरती बारीक काम करून करतात. ते डेप्थ वगैरे डेप्थ दाखवून केलेले आहे पेंटिंग्स पुष्कळचे. नंतर त्यांचे फॉर्म असे आहे, गाडीचा फॉर्म, नंतर बोटीचा फॉर्म, डान्स करतात त्याचा फॉर्म, असे वेगवेगळे सगळे प्रयत्न केले पेंटिंग्स. आणि मग चित्रकथीकडे कधी तुम्ही वळणार? त्या शैलीने तुम्हाला कसं मोह पाडलं? चित्रकथीचे मी तिकडे तर जाऊ शकले नाही मी, पण पुस्तकात मी बघितलं होतं. चित्रकथीचं एक पुस्तक मला सापडलं आणि तिकडे बघितलं तर मला ओर्नामेंटल स्टाईल, नंतर ड्रेपरी कपड्याची स्टाईल वगैरे आवडली मला. पण मला एकदम त्या टाईपचंच नव्हतं करायचं, पण मला मिनिएचरचा प्रभाव असून मी मिनिएचरचं कॉम्बिनेशन केलं चित्रकथीचे पिंगुळीचे पेंटिंग्सचे आणि थोडं रिफाईंड वर्क केलं. चित्रकथीच्या जवळची स्टाईल म्हणजे लेपाक्षी किंवा कलमकारी, या स्टाईलमध्ये तुम्हाला काही भावलं नाही का? नाही, मी तर त्या टाईपचं नाही केलं काही. चित्रकथीमध्ये सुद्धा तुम्हाला दोन प्रकारच्या शैल्या दिसतात. एकच नाही आहे बघा. नाही, एका शैलीमध्ये एक वेगळी हे आहे, प्रकार आहे. दुसऱ्या शैलीमध्ये प्रोफाईलमध्ये दोन डोळे आहेत, डोळे जे कर्नाटकातल्या पपेट्स मधली आहे. पपेटमध्ये आहे. तर तुम्ही ते लेदर वरती केलेलं आहे, पण मी त्या टाईपचं नाही केलं, मी पेपर वरती केलं. हो, अर्थातच आहे पेपर मध्ये. तर तुम्ही वॉटर कलर मध्ये केलं, जलरंगात? नाही, मी फर्स्ट एक्झिबिशन माझं 99 झालं तेव्हा जे कृष्णाचे वेगवेगळे अवतार आहे विष्णूचे, त्याच्यात मी जे फिगर्स वापरलेले आहे, कृष्ण जन्माचा एक पेंटिंग केलेला आहे, तर त्याच्यात जे फिगर्स वापरलेले आहे त्याचा ते चित्रकथी टाईप केलेले आहे फिगर्स. आणि अवताराचे जे कुर्मा अवतारचे केलेलं आहे ते सुद्धा, त्याचासुद्धा मी जे फिगर्स वापरलेले आहे त्याच्यात चित्रकथीचा जास्त प्रभाव आहे आणि मिनिएचरचा मिक्स आहे त्याच्यात. बचपन से ही मैंने नानी को पेंट करते हुए देखा है. जब मैं स्कूल में थी, मेरे आर्ट कॉम्पिटिशन्स होते थे, आर्ट क्लास होते थे, तो नानी मुझे हेल्प करती थी विद ऑल माई ड्राॅइंग्स एंड पेंटिंग्स. जब मुझे नहीं पता होता था कि मैं क्या ड्रॉ करूँ, तो नानी हमेशा बोलते थे कि इमेजिन करके ड्रॉ करो, जो भी करना है डोंट कॉपी फ्रॉम एनीवेयर, जस्ट इमेजिन. तो ऐसे ही करके उन्होंने मुझे ज़्यादा क्रिएटिव कैसे होता है वो करना सिखाया. आई एम रियली इंस्पायर्ड बाय नानी व्हेन आई सी हर वर्क. देखने में पता चलता है कि वो अपने काम को इतना प्यार करती हैं एंड इट्स जस्ट अमेजिंग टू वॉच हर पेंट. यू नो, ऑल डे शी कैन स्पेंड जस्ट एट हर पेंट इन हर पेंटिंग रूम, लाइक
working away, and it's the results she gets out of it are also like so nice and inspirational. And just knowing that someone loves their work so much is awesome. I have obviously like I really like my work, I enjoy my job, but like I don't have the same passion and love for it that Nani does, and it's really amazing to watch someone who does. आता 83 वर्ष सुद्धा कुमुदबेनचा उत्साह तेवढाच आहे. काल रात्रीच त्यांनी हे एक पेंटिंग केलंय पेस्टल्समध्ये. कुमुदबेन सांगा ना मला याच्याबद्दल काय. सुरू केलं करायचं बाकी आहे. मला आठवण आली की आम्ही अमेरिकेला कुठे फिरायला गेलो होतो आणि तिथे मला हे हा सीन खूप आवडलं. ते थोडं आठवणीनी करत आहे मी की झाडं आणि हे कलर्स की इतकी सुंदर दिसायची मला की मला पेंटिंग करावं असं वाटलं. आत्ता पण मला पेंटिंग खूप करावं असं वाटते. अजून खूप एक्सपेरिमेंट करायचं आहे. थोडं एनर्जी कमी झाली, पूर्वी सारखी राहिली नाही. पेस कमी झालाय म्हणायला पाहिजे. एनर्जी तेवढीच आहे. एनर्जी मेंटल एनर्जी तेवढी आहे फिजिकल. पण मग ह्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं, पेपर म्हणा किंवा कलर्स म्हणा किंवा हे तुम्ही स्वतः जाऊन आणता की कोणाला सांगता? मी माझ्याकडे खूप मटेरियल आहे आणि ते मटेरियल संपेस्तोपर्यंत मला पेंटिंग करत राहायचं आहे. खूप मटेरियल आहे. पेस्टल तर एवढे बॉक्सेस आहे की मला तेवढे पेंटिंग पूर्ण करायचं आहे सगळं. एक पेंटिंग करायला किती वेळ जातो तरी? डिपेंड्स. काही वेळेला आता हे खूप मूडमध्ये होती म्हणून मी काल आणि छोटं आहे तर काल परवा रात्री केलं. अजून याच्यात करायचं बाकी आहे पण काही वेळेला 8 दिवस पण घेते आणि काही वेळेला 15 दिवस पण. आणि हे जे कॉम्पोजिशन करतो त्याच्यात ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं तसं मनात एकदम पिक्चर तयार झाल्यानंतर पेंटिंगची सुरुवात करते, स्केचेसची सुरुवात करते. स्केचेस आणि नंतर स्केचेस खूप करते आणि त्यानंतर स्केचेस केल्यानंतर सिलेक्शन करते वॉटर कलर पेस्टल सगळ्या मीडियममध्ये स्केचेस करून फायनल स्केचेस करायला महिना पण जातो काही वेळाला. 15 दिवस, महिना, 2 महिने. आणि नंतर जे फायनल वर्क करायचं असेल आणि मोस्टली मी जे कॉम्पोजिशन केलेले आहे ते मिनिएचर स्टाईलचं काम केलेलं आहे याच्यात. तर फाईन वर्कमध्ये काम करायला खूप वेळ लागतो. आता हे पेंटिंग आहे एवढं छोटं आहे, याचाच आउटलाईन पूर्ण सगळं एवढं बारीक वर्क आहे ते ब्रशने केलेलं आहे, पेन वगैरे काही वापरलेलं नाही. तर त्याला वेळ लागतो. डोळ्याचं पण अजूनही असं बारीक वर्क मी करू शकते. हां, डोळ्याचं पण प्रॉब्लेम असतो की एवढं बारीक वर्क, पण तरी हे रात्री काम केलेलं आहे. मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्ही इतकी चित्र काढली, पेंटिंग्स केली, प्रदर्शनं भरवली, तुम्ही ज्या गावातून आलात त्या गावातल्या मुलांसाठी काही करावं असं नाही तुम्हाला वाटलं कधी? वाटते, पण ह्या गावाशी तिकडे जायला खूप म्हणजे संबंध राहिलं नाही असं सांगितलं तरी चालेल. लग्नानंतर मोस्टली मी मुंबईतच आहे आणि जॉब करत असताना तिकडे जायला मला वर्षात 1-2 एखाद दिवस गेले तर गेली असं होते म्हणून तिथे नाही. पण माझे स्टुडंटसाठी मला नक्की सांगावं की खूप खूप काम करायचं. आत्ताचे मुलं शॉर्टकट शोधतात की कसंही करून पूर्ण करा तुम्ही, पण रिअलिस्टिक स्टडी आधी खूपच करायला पाहिजे. फिगरमध्ये किंवा झाडांचं, पानाचं, ॲनिमल्सचं रिअलिस्टिक स्टडी करून नंतर पुढे जायला पाहिजे. ॲब्स्ट्रॅक्टकडे जरूर करा. तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट करता पेंटिंग? थोडे पेंटिंग केलेले आहे मी. ॲब्स्ट्रॅक्टचे पण आहे माझ्याकडे आणि ते सुद्धा पेस्टलमध्ये जास्त केलेले आहे मी. तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होतात तेव्हा तुमचे आवडते पेंटर्स कोण होते? तुम्ही एक्झिबिशन्स इतरांची पाहायला जात होतात का? तुमच्या आवडीचे कोणी होते का खास करून? हां, मला हुसेनचं पेंटिंग्स आवडायचे, पळशीकरांचे, बाबूराव सडवेलकरांचे पोर्ट्रेट्स वगैरे खूप आवडायचे. सडवेलकरांचे
मी रिअलिस्टिक पाहिलेले नाही आहेत, सडवेलकरांचे मी ॲबस्ट्रॅक्टच जास्त पाहिलेले. अच्छा, पोर्ट्रेट खूप सुंदर करायचे. हो का? अच्छा. आणि आणखीन गायतोंडेंचे काही पाहिले होते? गायतोंडे त्यावेळेला खूप पाहिले नव्हते मी, पण छान पेंटिंग करायचे मी बघितले होते तसे, पण खूप छान करायचे त्यांचे रिअलिस्टिक पण त्यावेळेला बघितले होते. आणखीन तुमच्या आवडीचे कोण होते त्या काळामध्ये? पेस्टल्समध्ये करणारे कोणी कलाकार होते का जे तुम्हाला आवडायचे? गुर्जर, गुर्जर, बी एस गुर्जर, आय थिंक बी एस गुर्जर पेंट हे पोर्ट्रेट्स खूप सुंदर करायचे, पण ऑइलमध्ये सँड पेपरवरती पेस्टलनी करायचे. हां, अच्छा, सँड पेपरवर. या काय म्हणजे त्याच्यामध्ये काय वेगळे पण असतं? म्हणजे मला माहीत नाही, मी पाहिलं नाही कधी. ॲक्च्युली पेस्टलसाठी मी सुद्धा सँडपेपर टाईपचं हे तयार केलेलं पेपर स्वतः पण तयार करून बघितलेलं, आणि आता तर मिळतात वेगवेगळे, आणि प्रत्येक वेळेला मी वेगळा पेपरवरती प्रयत्न करते. हा कुठचा पेपर वापर? हा पेस्टलसाठी एक पॅड आहे माझ्याकडे, पेस्टल पेंटिंगसाठी आहे, आणि हँडमेड पेपर, इंडियन हँडमेड पेपरवरती सुंदर पेंटिंग्स करू शकतो, जे मी छान रिझल्ट, छान रिझल्ट मिळतात. बॉक्सबोर्डवरती पण सुंदर रिझल्ट मिळते. मी सुरुवातीला जे पेस्टलमध्ये काम केलं ते बॉक्सबोर्डवरती केलं होतं, त्याच्यावरती सुंदर रिझल्ट मिळते. आणि हँडमेड पेपर, स्मूथ हँडमेड पेपर, नॉट व्हेरी रफ, नाही रफ जास्त नाही. आणि माझं मुलीचं जे मी सेंटिनरी इयरचं पोर्ट्रेटचं प्राईज मिळालं ते हँडमेड पेपर, बॉम्बे आर्ट सोसायटी, बॉम्बे आर्ट सोसायटी सेंटिनरी इयरचं प्राईज मिळालं होतं, ते सुद्धा मी हँडमेड पेपरवरती केलं होतं, पेस्टलनी, पूर्ण पेस्टलनी केलेलं. आणि बेंद्रे साहेब सरांना खूप आवडलेलं पेंटिंग. बेंद्रे सरच जज होते, एक सिंगल जज. अच्छा. कुमुदबेन, तुमचं हे सगळं काम पाहिल्यानंतर खरं म्हणजे असं भांबावून जायला होतं की बापरे, आतापर्यंत केवढं काम केलं आहे तुम्ही, हां, आणि अजूनही तुम्हाला करायचंच आहे. खूप करायचं आहे. मला असं वाटतं की मी अजून एक्सपेरिमेंट किती करायचं आहे, पेस्टलमध्ये सुद्धा खूप करायचं आहे, थोडं काम वसून करायला होत नाही, कमी होते. कुमुदबेनचं हे काम पाहून खरंच मला गोंधळून जायला झालं आहे, भांबावून गेले मी की काय, किती माणसाने करावं, एवढं वय झालं तरी अजून त्या करतातच आहेत. आपल्या सगळ्यांतर्फे मी कुमुदबेनना अशीच ऊर्जा कायम राहू दे, उत्साह कायम राहू दे, आणि त्यांनी खूप खूप पेसल्समध्ये पेंटिंग्स करू देत अशी मी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद कुमुदबेन. थँक्यू व्हेरी मच.